आजच्या ह्या विज्ञान युगात असा प्रश्न पडतो की चेटू जारण मारण अशा विद्यांवर विश्वास ठेवायचा की नाही. दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी निर्माण झालेली ही काळी जादू म्हणजे असतं संशयाच्या भोवऱ्यांनी भरलेलं अगम्य काळभोर गहिरं पाणी. मला फिल्म अजिबात आवडली नाही. त्या तुझ्या निर्मात्या मित्राला दुखवायचं नव्हतं म्हणून मी माझं मत मांडलं नाही एवढंच. असे सतत प्रेक्षकांना धक्के देणाऱ्या आणि घाबरवणाऱ्या फिल्म्स मला अजिबात आवडत नाही. बट आय लव्ह हॉरर फिल्म्स. हो बघ ना, प्रत्यक्षात आपण करणी भूत या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवत. फॅन्टसी म्हणून सिनेमात बघायला गंमत वाटते. मधु, या एवढ्या मध्यरात्री जर आपल्याला एखादं भूत दिसलं तर आपण स्मशानावर चाललो. हो खरंच की काय रे, तू गाडी का थांबवली? ते बघ, जयराजची गाडी. इतक्या रात्री जयराज स्मशानात? कोणाच्या तरी प्रीतयात्रे बरोबर आला असेल. नाही मधुक, पण इथे कोणाचीच चाहूल दिसत नाहीये. म्हणजे हा एकटाच? थांब, मी बघून येतो. थांब, मी पण येतो. सांग याचा अर्थ काय? कशाचा? अरे काल रात्री तुझ्या छातीतून कळा येत होती आणि आज तू ऑफिस मध्ये आलायस. तो एक विनोदच झाला बघ. काल रात्री 3 सुमारास माझ्या छातीतनं कळा यायला लागल्या. इतक्या जोराच्या होत्या की मला असं वाटलं मी मरतोय, म्हणून फॅमिली डॉक्टरला फोन केला. सकाळी त्यांच्याच कडून मला कळलं. पण आश्चर्य म्हणजे ते यायच्या आधी कळा पूर्णपणे थांबल्या. अगं, मागमूस देखील राहिला नव्हता. सकाळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या टेस्ट करून आलो, रिपोर्ट सुद्धा मिळणार आहे. आज इतकं बरं वाटत होतं म्हटलं कशाला पडून राहायचं, म्हणून आलो ऑफिसला. कमाल आहे. खरं म्हणजे काल रात्री छातीतून कळा येत होत्या म्हणजे आज तुला थकवा असायला हवा होता. एनीवे, तू संध्याकाळी लवकर घरी जा आणि थोडी विश्रांती घे. सकाळी मला कळल्यापासून एवढी काळजी वाटत होती तुझी. तू उगाच काळजी करतेस. अगं, साधा गॅसेसचा वगैरे काहीतरी त्रास असेल. ठीक आहे, उद्या संध्याकाळी येईन मी. तुझे रिपोर्ट्स पण येतील ना तेवढ्या? चल, निघते मी. टेक केअर. ओके. काहीही झालेलं नाही मला. अरे पण छातीतून अशा जोरकस कळा आल्या म्हणतोस आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, जरा आश्चर्यच वाटतं. नाही होतं कधी कधी असं. काय होत? काय होत? अरे काही
हॅलो डॉक्टर, मी चंद्रिका बोलते. मधोकच्या पोटातून खूप कळा येत आहे. नाही नाही, छातीतून नाही. हो, छातीतून काल कळा येत होत्या, आणि पोटातून येत आहे. डॉक्टर प्लीज, तुम्ही इकडे या प्लीज. हो, थँक्यू थँक्यू डॉक्टर. डॉक्टर येत आहे. काय झालं? एक मिनिट. अगं, डॉक्टरांना बोलवायची काय गरजच नाही. माझ्या कळ्या थांबल्या. मधुक, तू मला घाबरवण्यासाठी ही सगळी ऍक्टिंग नाही ना करतेस? नाही ग, बघ ना, थांबल्या म्हणजे पार थांबल्या. साहेब, माझ्यासारख्या लहान माणसांना बोलू नये, पण थोडे दिवस तुम्ही रजेवर का जात नाही साहेब? काय उपयोग आहे रे रजेवर जाऊन? उपयोग नाही कसा, तेवढीच विश्रांती मिळेल तुम्हाला. तुमची तब्येत बघा किती खराब झाली आहे साहेब. तुम्ही आरशात बघत नाही का? काय करणार, रात्री अपरात्री कळा सुरू होतात. कधी पाठीत ना, तर कधी पोटात ना, कधी छातीत ना. त्या कळा इतक्या तीव्र असतात की असं वाटतं आता जीव जातो. सुरुवातीला 2-3 दिवसाच्या अंतरावर यायच्या, आता तर रोजच येत. बिछाण्यावर पडायची सुद्धा भीती वाटते. तिथे ऑफिसमध्ये आलं तर सुरक्षित वाटत. काम करत असतानाही ही नसती भीती जाते दूर. रुद्र, डॉक्टरांना कळतच नाहीये नेमकं मला काय होतंय. ते म्हणतात तुझ्या मनाचे खेळ आहेत. आता या कळा काय मी माझ्या मनाने तयार करतो. या कळा फक्त रात्रीच येतात. बरोबर आहे साहेब, कारण हे करणारा माणूस दिवसा ऑफिस मध्ये असतो साहेब. तिथे हे सगळं कसं काय करणार तो? हे सगळं कोणीतरी माणूस करतो. पोटात पाठीत कळा आणणं. हो साहेब, कारण हे करणाऱ्या माणसाकडे काळी चिंध्यांची बाहुली असते. जयराजच्या मुलीकडे होती ही एवढी. नाही, तसली नाही साहेब, लहानशी असते. चिंध्यांची बाहुली. हो, आणि लहान मुलांच्या हातात ती बाहुली कधीच कोणी देत नाही, कारण ती मंतरलेली बाहुली असते. त्यामुळे ती बाहुली कोणाच्याही हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली असते. कारण काय साहेब, त्या बाहुलीला जर का काही झालं तर त्या माणसाला धक्का बसतो. ज्याच्या नावाने ती काळी बाहुली तयार केलेली असते त्याला, किंवा ज्याला त्रास द्यायचा असतो त्याला, त्या माणसाच्या अंगावरची एखादी गोष्ट त्या बाहुलीला लावलेली असते. मग त्या बाहुलीला जसं जसं करू तसं तसं त्या माणसाचं होत साहेब. तुला काय म्हणायचंय? कोणीतरी माझ्या नावाची काळी बाहुली तयार केली. कोणी? तुमचा विश्वास माझ्यावरती बसणार नाही साहेब. किंवा मी काहीतरी बनवतोय असं तुम्ही म्हणाल, पण जयराज साहेबांना तुमची काळी बाहुली तयार केलेली आहे साहेब. ते त्या काळ्या बाहुलीला जिथं जिथं सुया तिथं तिथं तुम्हाला कळा येतात. ते तिथं टोचतच राहतात, तुम्हाला इथे कळा येतच राहतात. ते टोचायचे थांबले की तुमच्या कळा थांबतात आपोआप साप. जयराज असा दुष्टपणा करेल? नाही नाही नाही, माझा नाही विश्वास बसा. साहेब, तुम्ही आठवून बघा, गेल्या महिन्यात जयराजनं तुमच्याकडनं काही अंगावरचं मागून दिलं, किंवा न मागताच तुमची नख किंवा केस. माझी नख केस जयराज कडे कसे असतील? नाही रे असं तुम्ही आठवून तर बघा. मला काही
द्यायला मी जयराजकडे गेलो होतो, माझ्या खिशातनं माझा कंगवा खाली पडला. काही वेळानंतर जयराजने मला तो परत दिला. थोडेफार माझे केस गळतात, ते केस कदाचित त्या कंगव्याला अडकले असते. भयंकर आहे, अगदी भयंकर आहे. भयंकर तर खरंच, पण मुळातच हे न पटण्यासारखं आहे. अरे कुठल्या तरी काळ्या बाहुलीला टोचलेल्या सुयांशी तुझा काय संबंध? मधुक, हे बघ, तुझ्या छातीतून पोटातून ज्या कळा येतात ना, त्याचा संबंध फक्त तुझ्या शरीराशी आहे, बाकी कशाशीही नाही. तसं जर असेल तर डॉक्टर अजूनही या कळांचं स्पष्टीकरण का देऊ शकलेले नाहीत? अगं, असा कुठला आजार आहे ज्या आजारात एकाच वेळेला छातीतून पोटातून पाठीतून कळा येतात, सांग ना. अरे म्हणून काय कुठल्याही ओकस पोकसवर विश्वास ठेवायचा? हे बघ, आणि जर विश्वास ठेवायचाच असेल ना, तर मला त्या प्रतिष्ठित जयराज पेक्षा तुझ्या ते रुद्रचाच जास्त संशय येतोय. हो बघ ना, नाहीतरी तो ठामपणे म्हणालाच होता ना कि त्या करणीवाल्याला ऑफिस मध्ये असल्यामुळे ऑफिसातल्या वेळेत काही करता येत नसेल म्हणून. रुद्रला मला त्रास देऊन काय मिळणार आहे? पण जयराज मला त्रास देणं स्वाभाविक आहे. त्याला त्याला मॅनेजर व्हायचं होतं आणि मी मी मध्ये येऊन आडमडलो, म्हणून तो मला. माझ्या डोक्यात कोणतरी सुरू राखू फक्त. मधुक, मला बोलवलं सर. तुम्ही जे काय चालवलेत ना, ते तुम्ही ताबडतोब थांबवलं पाहिजे, मी सांगतोय म्हणून. काय थांबवलं पाहिजे मला कळलं नाही सर. उगाच वेळ पांघरू नका. तुम्हाला चांगलं माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय ते. तुमच्याकडची ती काळी बावली, तिच्यात वेळी अवेळी सुया खुपसणं टाकणं भोसकणं तुम्ही ताबडतोब थांबवलं पाहिजे. तुम्ही रंजूच्या बावली विषयी बोलताय? नाही, मी त्या काळ्या बावली विषयी बोलतोय, चिंद्यांच्या काळ्या बावली विषयी. बोला. हो आहे सर. शट अप. मधुक साहेबांचा आवाज आतापर्यंत कधीच वाढलेला पाहिला नव्हता. तुम्हाला काय वाटलं? माझ्या हे लक्षात आलेलं नाही? खूप दिवसांपासून तुमचे हे चाळे बघतोय, त्याच दुःखही भोगतोय. आता मेला झालं या प्रकारानं. सर मी जरा शांत व्हा, बाहेर आपला स्टाफ जमा झाला. ते काही नाही, मला आज या गोष्टीची तड लावायचीच आहे. बोला, तुम्ही रात्री अपरात्री स्मशानात जाता की नाही? मंत्र तंत्र करता, हाडा जमवता, लिंब मारता, करणी करता, बोला करता की नाही? आजच्या काळात तुम्ही एका खेडवाळा सारखे जारण मारण करता? अहो नालायक आहात तुम्ही सुसंस्कृत माणसांमध्ये राहायला. सर प्लीज, तुमचा माझ्याविषयी काहीतरी गैरसमज होतोय, माझं ऐकून घ्या. बोला बोला, काय बोलणार आहात तुम्ही? काय बोलणार आहात? सगळं नाकारणार असाल. हो सर, माझ्याकडे बावली आहे काळी चिंध्यांची, मी ती मुद्दाम करून ठेवली आहे. सर प्लीज माझं जरा ऐकून घ्या. तुम्हाला ठाऊक आहे सर, माझ्या रंजूला काळी बावली खूप आवडायची. ती बावली म्हणजे तिचा जीव की प्राण होती. ती तिची काळी बावली मी तिच्याबरोबर स्मशानात पुरली आणि तशीच एक लहानशी काळी कापडाची बावली बनवून माझ्या रंजूची आठवण म्हणून मी घरी ठेवली आहे. सर सर, मी स्मशानात जायचो ना, ते सुद्धा माझ्या रंजूसाठीच. मला मला भास व्हायचा की माझी रंजू आली आहे, तिनं आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात घातले. आता रंजूच राहिली नाही, तिची आई तर आधीच गेली होती. सर मी एकदाच तुमच्याकडे खोटं बोललो, ड्रॉअर मध्ये सापडलेली पुरचुंडी. सर तेव्हा तेव्हा मला धीर झाला नाही तुम्हाला सांगायचा, पण त्या पुरचुंडीतल्या अस्थी माझ्या बायकोच्या अस्थी विसर्जनाच्या वेळी काढून ठेवलेल्या होत्या. ती माझ्यासोबत आहे असं वाटण्यासाठी. सर त्या त्या दोघीशिवाय मी एकटा आहे.
I'm extremely sorry. माझा आजारामुळे माझा तोल गेला. You may go now. Thank you, sir. तुम्ही सगळे काय करता इथे? कमान कमान बॅक टू युअर सीट्स. काल रात्री मला नीट झोप लागली नाही. मला कुठेच कळा येत नव्हत्या. पाठीत नाही की पोटात नाही की डोक्यात नाही, पण पण माझं मन ठणकत होत. मी मी उगाच बोललो त्या जयराजला. त्याची काही चूक नसताना मी सगळ्या ऑफिस समोर त्याची शोभा केली. चंद्रिका चंद्रिका तुझं बरोबर होत. जयराज विषयी तो रुद्र माझ्या मनात काय काय भरून त्याच्यामुळे माझा तोल गेला. मी मी नुसती त्याची बेइज्जती नाही केली, तर त्याच्या दुःखावरची खपली काढली. जाऊ दे रे, तुझा तरी काय दोष? तू गांजलायस तुझ्या आजारानं. पण एक गोष्ट मात्र खरी, की या करणी बिरणीवरती विश्वास ठेवायचा नाही, निदान आपल्यासारख्या सुशिक्षितांनी तरी. म्हणजे मग जयराज सारख्या लोकांवरती अन्याय होणार नाही. तू काही म्हण, पण जयराजवर जो मी अन्याय केलाय ना तो मी कायमच. ठीक आहे रे, तू एकदा त्याला डिनरला घेऊन जा, शांतपणाने बोल त्याच्याशी, बरं वाटेल त्याला. पण माझ्या समाधानासाठी मी त्याला फोन काढ. ओके. आता रविवारी दुपारी तो घरी असे. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. मी कालच्या प्रकारासाठी फोन केला, तुमची क्षमा मागण्यासाठी. जाऊ दे सर, मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो. जेवढ्या लवकर विसरता येईल तेवढं विसरून जा. विसरलोच आहे असं समजा सर. नो हार्ड फीलिंग. नॉट ॲट ऑल सर. बाय द वे, माझ्या समाधानासाठी, केवळ माझ्या समाधानासाठी त्या चिंद्याच्या काळ्या भाऊलीशी कधी खेळू नका. रंजूची आठवण म्हणून एखादं चांगलं खेळणं जवळ ठेवा. ॲज यू से सर, तुमची आज्ञाप्रमाण. या पुढं ती बावली माझ्याजवळ असणार नाही. नाही, माझा विश्वास आहे तुमच्या शब्दांवर, पण आता कुठे आहे ती बावली? माझ्या जवळच आहे सर. मग एक काम करा. बोला. तुमच्या घरासमोर समुद्र आहे ना? हो. त्यात फेकून द्या ती बावली. फेकून दिली सर.